आज दिनांक 1 फेब्रुवारी 2022, आज इयत्ता 7वी या वर्गातील मराठी विषयांचा व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवत आहोत. कालच्या तासामध्ये आपण कोळीण हा पाठ पाहत असताना लेखकांनी या कोळीणीचं घरटं पाहण्यासाठी बऱ्याचशा ठिकाणी दौरे केले, पाहणी केली, तर अशा एका डोंगरांवर त्या ठिकाणी त्यांना एक घरटं सापडलं आणि त्यामध्ये कोळीण असताना त्या घराची दरवाजा जे आहेत, दार जे आहेत, हे दार किती घट्ट कशा प्रकारचे असतात हेही या ठिकाणी लेखकाने अनुभव. तर मला या घटनेची अपेक्षा होती, परंतु कोळीणीच्या अकस्मात दिसण्यानं आश्चर्यचकित झालो. हे सारं पाहत असताना बाहेरच्या जगाचा मला विसर पडला. गवताळ डोंगरावरच्या त्या विधभर जागी माझं लक्ष केंद्रित झालं होतं. गार वाऱ्यांची झुळूक लागले, वाटलं आता पुन्हा पाऊस येणार. मी पार गारठून शहरातील दिव्यांच्या प्रकाशाकडे पाहत होतो. कारण एखादं नवीन दृश्य ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय ना, अशा वेळेस आपण त्याच्याकडे एकसारखं एकटक लावून पाहतो. पाहता पाहता एवढं आपण त्याच्याकडे आकर्षित होऊन जातो की आपण कुठल्या विश्वात कुठल्या जगात आहोत हे सुद्धा याचं भान हरपून जातो. मग असं करता करता लेखकाला कोळीणीचं घरटं आणि त्या घरट्यामध्ये असणारी कोळीण पाहायची होती. अचानकपणे एक सावज त्या ठिकाणी दारासमोर येत असताना कोळीणीनं बघितलं. आता कोळीण त्या सावजची शिकार करणार हे पाहून लेखकाला सुद्धा त्या ठिकाणी असणाऱ्या कोळीणीचं दृश्य बघायचं होतं. ही घटना पाहत असताना लेखकांना थोडंसं आश्चर्य वाटलं. आश्चर्यचकित होऊन त्या ठिकाणी सगळं दृश्य पाहता पाहता त्यांना बाहेरच्या जगाचा विसर पडला. अशा या डोंगराळ भागाच्या गवताळ भागांमधून एवढ्याशा छोट्याशा जागेमध्ये कोळीणीचं जे असणारं घरटं आहे या घरट्याकडे लक्ष केंद्रित झालं. आणि मग हळूहळू वेळ होत होता, गार वाऱ्यांची झुळूक लागत होती. आता असं वाटू लागलं आता गार वारं सुटलंय म्हणजे या ठिकाणी पाऊस पडणार, पावसामध्ये आपण भिजून जाणार, गारठून जाणार. आणि मग त्या ठिकाणी हे सगळं असं चित्र डोळ्यासमोर फिरू लागल्यानंतर लेखकांना असं वाटू लागलं की आपल्याला आता या गारठ्यानं आपण ओले चिंब होणार, गाठून जाणार. या भीतीने त्यांचं लक्ष शहराकडच्या दिव्यमय प्रकाशांकडे चाललेलं होत. नंतर थोड्या वेळानं कोळीणीची घरटी असलेल्या जमिनीची एक डझन भर ढेकळं मी माझ्या स्टुडिओत आणले, खोलीच्या मध्यभागी असलेल्या टेबलावर ठेवले, त्यावर रात्रंदिवस प्रकाशांचा झोत टाकला. अंधाराचा पडदा सोडून कोळीणीला आपलं भक्ष अजडात आणण्याची सवय लागावी म्हणून मी प्रयत्न करत होतो. याची आवश्यकता होती, नाहीतर तिचं रंगीत फिल्मान चित्र न करता आलं नसतं. आणि मग हा सगळा प्रयोग पाहत असताना जिथं कुठं कोळीणीचं घरटं होतं त्याच्या बाजूला असणारी जी काही माती आहे सर्व माती खोदली, बरेचसे मातीचे ढेकळं निघाले आणि ती सर्व माती मी ओत्यात भरून म्हणा कशात म्हणा त्या ठिकाणी भरून माझ्या स्टुडिओमध्ये आणली आणि त्याचं पाहणी केली, निरीक्षण केलं. टेबलावर ठेवल्यानंतर त्याचं निरीक्षण केलं, प्रकाशमय वातावरणाचा त्या ठिकाणी ते जोत लावला की अशा प्रकाशामध्ये ही कोळीण भक्ष आपलं भक्ष कशा पद्धतीनं करती आहे. थोडासा अंधारही केला. या सगळ्या गोष्टीचा प्रयोग करून त्या ठिकाणी मी फोटो काढण्याचा प्रयत्न केला.
अगदी क्षुद्र कीटकांच्या जगातही व्यक्ती व्यक्तीनुसार प्रकृतीतही बदल होत असल्याचं पाहून प्रभावित झालो. बुद्धिशून्य अथवा मेंदूची कसलीही यंत्रणा नसलेल्या कोळीणीच्या व्यक्तिमत्वाचा मत्वात खूप फरक असल्याचं दिसून आलं. डझनभर कोळीणींपैकी कित्येकींनी अन्नांचा पुरवठा करणाऱ्या कुठल्याही पद्धतीचा अवलंब करण्याचं अजिबात नाकारलं. त्यांनी अक्षरशः स्वतःला कोंडून घेतलं, आपली दार आतून जाळी विणून बंद केली. ही ताठी त्यांनी पुन्हा कधीही त्यांनी पुन्हा कधीही उघडली नाही. जणू काही त्यांनी समाधीच घेतली. हा की कसल्याच प्रकारचा विचार न करता अतिक्षुद्र कीटकांच्या जगातही व्यक्ती व्यक्तीनुसार त्या ठिकाणी प्रकृतीतही बदल होत असल्याचं पाहून लेखकांना थोडं आश्चर्य वाटलं. बुद्धिशून्य असणारी ही कोळी मेंदूचा कसलाच प्रकार नसतानाही सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये आपली तरबेजता त्या ठिकाणी दाखवते. या सगळ्या कोळीणींपैकी कित्येकांनी आपल्या अन्नाचा शोध त्या ठिकाणी पुरवठा करण्याचा कुठल्या पद्धतीचा अवलंब त्यांनी अजिबात नाकारला नाही. कारण संधी आणि संधीचं सोनं हे त्या ठिकाणी करायचं. आणि जणू त्या ठिकाणी एवढं घट त्यांनी विणलं होतं, जे दार आहे दाराच्या आतून सुद्धा त्यांनी इतक्या बारीक पद्धतीचं आपलं घरट विणलं. हे पाहून लेखकाला थोडं वेगळं वाटलं की स्वतः एवढं म्हणजे आपला जीव धोक्यात घालून जी घरट बनवतायत, बाहेर दरवाजा आहे, दरवाजाच्या आतून विणलेलं दार आहे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी हे बघून लेखकाला असं वाटलं की कोळीण आतल्या आत त्या ठिकाणी समाधी घेते की काय, ती की समाधीच घेत आहे असाही विचार त्या ठिकाणी असणाऱ्या लेखकांच्या मनामध्ये आला. राहिलेला जो उर्वरित भाग आहे तो आपण नंतरच्या तासाला पाहूया.